Subscribe now and press the bell icon. Never miss an update. जेजुरीच्या जयाद्री खोऱ्यात द्वितीय उलूक उत्सवाचे आयोजन. 13 देशातील वन्यजीव अभ्यासकांची राहणार उपस्थिती. ख्यातनाम पक्षीतज्ञ डॉक्टर सतीश पांडे यांची माहिती. येत्या 29 नोव्हेंबर पासून 2 डिसेंबर या कालावधीत पुणे येथे जागतिक घुबड परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेनंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना घुबडाविषयी माहिती मिळावी या उद्देशाने इला फाउंडेशनच्या वतीने जेजुरीच्या जयाद्री खोऱ्यातील पिंगोरी येथे निसर्गाच्या सानिध्यात भारतीय दुसरा घुबड उत्सव दिनांक 3 व 4 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येत आहे. या उत्सवासाठी 13 देशातील घुबडावर अभ्यास करणारे शास्त्रज्ञ सहभागी होणार असल्याची माहिती फाउंडेशन संस्थापक ख्यातनाम पक्षीतज्ञ डॉक्टर सतीश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. इंडियन आउल फेस्टिवल म्हणजे भारतीय उलूक उत्सव याचं दुसरं वर्ष आहे आणि हा भारतीय उलूक उत्सव जो आहे हा अत्यंत आनंदाची गोष्ट अशी सांगायला वाटते की भारतामध्ये जो साजरा केला जातो तो हा एकमेव उत्सव आहे की जो घुबडांवरती पूर्णपणे केंद्रित झालेला आहे. इला फाउंडेशनच्या वतीने इला हॅबिटॅट पिंगोरी गावामध्ये एका तसं म्हटलं तर दुर्गम ठिकाणी आपण हा उत्सव मुद्दामून केलेला आहे कारण की आपली जी घुबडं आहेत ती अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहतात. ह्यावर्षी आम्हाला जवळजवळ 70 शाळांमधून 2000च्या आसपास कलाकृती घुबडांच्या विषयी तयार केलेल्या त्या आलेल्या आहेत. या सगळ्या कलाकृती मुलांनी शिक्षकांनी साधारण जे ज्या लोकांना घुबडांबद्दल इंटरेस्ट वाटतो त्यांनी काही आर्टिस्ट्सनी काही डॉक्टर लोकांनी काही इंजिनियर्सनी अशा विविध समाजातल्या क्षेत्रामधून पाठवलेले आहेत. पण आनंदाची गोष्ट सगळ्यात अशी आहे की जास्तीत जास्त सहभाग हा आपल्या भागातील शाळांकडून झालेला दिसतो. पुरंदर तालुक्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अजूनही काही ठिकाणांहून आपल्याला ह्याच्याबद्दलचा ज्या कलाकृती आलेल्या आहेत या कलाकृतींमध्ये ब्लॅक अँड व्हाईट पेंटिंग्स आहेत, कलर पेंटिंग्स आहेत, स्केचेस आहेत काढलेले साधे किंवा मग डाळी किंवा वूल म्हणजे आपली लोकर, त्याच्यानंतर निलगिरीच्या फुलांच्या ज्या मागच्या टोप्या असतात त्या लावलेल्या आहेत किंवा कापूस वापरून केलेले आहेत, जर लावून केलेली आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारची पिसं लावून केलेली आहेत आणि अशा खूप मनोवेधक कलाकृती आपल्याला इथे बघायला मिळतील. ते इथे यावं, आपल्याच मुलांचं कौतुक करावं, आपल्या मुलांनी आपल्याकडल्या अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी आणि घुबडांना शेतकऱ्याचा खरा मित्र आहे हे स्थान आपल्या मनातून हृदयातून आणि कलाकृतीतून जे प्राप्त करून दिलेलं आहे त्याचं कौतुक करण्यासाठी आपल्या सगळ्या लोकांनी इथे मोठ्या प्रमाणात यावं आणि हजेरी लावावी अशी मी इला फाउंडेशनतर्फे आपल्या सगळ्यांना नम्र विनंती पण करतो. इला फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पहिल्या उलूक उत्सवाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. गेल्या वर्षीच्या उत्सवाच्या वेळी सुमारे 15,000 नागरिकांनी सहभाग घेतला होता. घुबड हा मानवासह शेतकऱ्यांचा मित्र आहे. घुबडाबद्दल समाजात मोठ्या अंधश्रद्धा व चुकीचे गैरसमज आहेत. भारतात घुबडाच्या 42 प्रजाती आढळून असून त्याची संपूर्ण माहिती सर्वांना व्हावी या हेतून उलूक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. घुबड हा निशाचर शिकारी पक्ष्याच्या जीवनाच्या सर्वांगीण पैलूचा अनेक वर्ष 16 देशातील संशोधक पुणे येथे होणाऱ्या परिषदेत आपले विचार मांडणार आहे. पुणे येथे होणारी ही जगातील 6वी परिषद आहे. इला फाउंडेशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होत असल्याचे फाउंडेशनचे प्रमुख व परिषदेचे संयोजक डॉक्टर पांडे यांनी माहिती देताना सांगितले. 3 आणि 4 डिसेंबर रोजी आपण उलूक उत्सव इथं आयोजन केलं आहे इला हॅबिटॅट या जागेमध्ये पिंगोरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथं 8 एकरमध्ये हे आपलं सेंटर आहे. इथं गेल्या वर्षी आपण उलूक उत्सव घेतला होता त्याच्यामध्ये जवळपास 15,000 मुलांनी शिक्षक आणि पालक आणि शेतकरी
यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यावर्षीही आपण 3 आणि 4 डिसेंबरला जे उलूक उत्सवाचं आयोजन केलं आहे त्याच्यामध्ये यावर्षी आमच्या नियोजनाप्रमाणे 25 ते 30 हजार मुलं, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शेतकरी, उद्योजक असे ह्या उत्सवासाठी भेट देतील. म्हणून आपण जे पाठीमागं मोठा मांडव टाकलेला आहे त्या मांडवामध्ये आपण सगळे चित्र, त्यांचे वेगवेगळ्या कलाकृती आपण लावणार आहोत. त्याबरोबर वेगळे आपण शिक्षण केले ज्याच्यामध्ये काही स्कल्पचर असतील, ज्यांनी वेगवेगळ्या कलाकृती केल्या असतील त्या आपण ठेवणार आहोत. एका बाजूला एका कलादालनामध्ये मेहंदीचं काम चालेल, फेस पेंटिंग चालेल. काही ठिकाणी आपण सेल्फी, मुलांना सध्या क्रेज आहे तर सेल्फी घेण्यासाठी वेगळ्या आऊलचे कटआउट आपण लावणार आहोत जेणेकरून मुलांना त्या आऊलबद्दल आपलं प्रेम वाटावं. आणि या नियोजनामध्ये स्टेजवरचे पण काही प्रोग्राम्स आहे ज्याच्यामध्ये आऊल्सवरचे नृत्य आहेत, आऊल्सवरचं नाटक आहे, आऊल्सवरचे एकपात्री प्रयोग आहे. गेल्या वर्षी उलूक उत्सवामध्ये निखिल गाडगे या मुलानं कीर्तन केलं होतं, म्हणजे कदाचित गुबडांवरचं जगातलं पहिलं कीर्तन असावं. ह्यावर्षी तो भारूड करणार आहे, कारण कीर्तन भारूड हे गुबडांवरचं हे कुठं बाहेर कदाचित केलेलं नसावं, तर ह्यावर्षी त्याचं नियोजन आहे. भारतात गुबड या पक्षाभोवती अद्यापही अंधश्रद्धांचा विळखा असून दरवर्षी चुकीच्या समजुतीमुळे व तस्करी मार्गे 78 हजार गुबडांची हत्या होते. निसर्ग चक्रातील महत्वाचा दुवा असणाऱ्या अवभूशेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या घुबडाबद्दल समाजात संवेदनशील जाणीव आणि निकोप दृष्टिकोन वाढण्याची गरज आहे. घुबडाविषयी शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे. आऊल्स ऑफ द वर्ल्ड या ग्रंथाचे लेखक व शास्त्रज्ञ जेम्स डंकन पुणे येथील परिषदेत सहभागी होऊन मार्गदर्शन करणार असल्याचेही पांडे यांनी सांगितले. 3 व 4 डिसेंबर दरम्यान पिंगुर येथे होणाऱ्या या उलूक उत्सवात घुबडाची शास्त्रीय माहिती, सांस्कृतिक वारसा व महत्व समजण्यासाठी घुबडाच्या विविध कलाकृती, चित्रे, नाटिका, नृत्य, वक्तृत्व, रांगोळी, मेहंदी, लेख यांचा सहभाग आहे. घुबडांबद्दलच्या जे संशोधन चालतं त्या संशोधनातली जी माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे अशी खरी माहिती आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये, म्हणजे पुरंदर तालुका असेल, बारामती तालुका असेल, पुण्याच्या आसपासच्या काही शाळा असतील, बोहळ भागातील खूप शाळांमध्ये जाऊन जवळजवळ 70 शाळांमधील विद्यार्थ्यांना त्या आपल्या ह्या घुबडांबद्दलच्या संशोधनाबद्दल तसेच त्या पक्षाच्या उपयोगाबद्दल, तो शेतकऱ्यांचा कसा मित्र आहे हे सगळं मुलांना सांगून त्याबद्दल त्यांची जनजागृती करून ह्या मुलांकडून आपण कलाकृती बनवून घेतलेल्या आहेत. घुबडांची नाणी, पोस्टाची तिकिटे, विविध वस्तू, फ्रीजवरील घुबड, घुबडांची छायाचित्रे यांचे प्रदर्शन, लघुपट व माहितीपट अशा विविध माध्यमातून घुबडाची जीवन प्रणाली उघडणार आहे. यासाठी उत्सवासाठी ज्या शाळा व महाविद्यालयीन सहभागी आहेत यांना प्रमाणपत्रेही देण्यात येणार असल्याचे कुमार पवार यांनी सांगितले. या कामासाठी अनेक कार्यकर्ते, शाळा, संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट.